तरणते ऐशवंत विकास आघाडीच्या वतीने भव्य महिला मेळावा तसेच हळदी कुंकू तसेच वाण वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या समारंभाला महिलांची उपस्थिती लक्षवेधी ठरली। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पना राजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती। आजपर्यंत राजेंद्र शे यादव बाबा यांनी केलेल्या सामाजिक कार्याची ही महिलांची उपस्थिती म्हणजेच पोस्ट पावती आहे असे प्रतिपादन यावेळी राजमाता कल्पना राजे भोसले यांनी केले। सुमारे 3000 महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली। उपस्थित खूप समाधान वाटलं। ह्यातूनच आम्हाला समजलं की माजी नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांची लोकप्रियता किती प्रचंड आहे की आपण सर्व महिला म्हणजे काय ही आदिशक्तीचा हे अवतार आहे। आपण सर्व आदिशक्ती हा आणि आपण जर हे ठरवलं तर मला वाटतं की राजेंद्र सिंह भावी नगराध्यक्ष व्हायला काही समजत नाही। आणि होतीलही त्यांनी त्यांचं काम अतिशय वाखाणण्यासारखं आहे, प्रचंड आहे, सगळ्यांच्या मदतीला ते तत्परतेने घेऊन जात असतात। कार्यक्रम होता लता मंगेशकरांचं हे उपक्रम होता, त्यामुळे आश्चर्य असताना महिला कार्यक्रम घेण्यात आला। स्त्री शक्तीचं एक अत्यंत उदाहरण महिलाच्याकडं पाहून ही सृष्टी मानव आहे तर काही नाही, पुरवरामी त्यांना सुद्धा त्याचा नाम म्हटलं जात। त्यामुळं या महिला शक्तीचा सन्मान करणं हे आपल्या सर्वांचं आपलं कर्तव्य आहे। आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आईसाहेब या ठिकाणी आल्या आहेत। तर पाहायला गेलं तर संघर्षाला कशी टक्कर द्यायची आणि प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात देऊन ते परिस्थितीवर विजय कसा प्राप्त करायचा ते आम्ही पहिल्यापासून आईसाहेब शिकलो। श्रीमंत छत्रपती उदयनराजे असतील, आज नानासाहेब असतील, आजे असो, आज आईसाहेबांनी आम्हाला जे विचार दिले त्यांनी त्या संघर्षावर मात करण्याचं आम्हाला जे सूत्र दिलं त्यामुळे आज आम्ही त्याच तुमच्यासमोर दिसतोय। खरं पाहायला गेलं तर या गेले दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे कार्यक्रम झालेले होते, विश्वसनीयता साऱ्याच्या निमित्तानं आज मगाशी सांगितलं मिळते की भाजीपाला वाटप असेल, धान्य वाटप असेल, सॅनिटायझर असतील, मास्क असतील, ट्रॅक्टर त्याच्यानंतर ट्रॅक्टरचे दोन फवारण्या होत्या जे म्हणजे ज्यांना कोण नव्हतं असे निराधार लोक होते, अशा 22 निराधार लोकांचा अंत्यसंस्कार आपण या आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले आहे। त्यांची मुलं अबॉर्ड आहेत, आउट ऑफ आहेत, त्यांना इतर कोण आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण हेल्पलाईन केंद्र उघडलं। महापौर आले, महापौरासोबत सुद्धा सगळ्या लोकांचा स्थलांतर करून त्यांचं राहण्याची जेवण्याची खाण्याची मेडिकल सगळी व्यवस्था करण्यात आली। दरवर्षी आपण इथे जॉबचे कार्यक्रम घेऊन 700 ते 800 लोकांना विद्यार्थ्यांना स्पॉट सिलेक्शन इथं याच ग्राउंडवर आपण दरवर्षी रोजगार देतो। त्याचबरोबर अनेक समाजोपयोगी कामं या ठिकाणी होत राहतात, आपल्या सर्वांच्या या ठिकाणी सहकार्य असतं। मी अधिक जास्त वेळ न घेता या ठिकाणी एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो की असंच प्रेम असाच आशीर्वाद आपला सदैव आमच्या पाठीशी राहावा आणि येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम समाजाचं चांगलं काम करण्याचं एक बळ आम्हाला मिळावं। राजेंद्रसिंह यादव यांच्यावरती छत्रपती घराण्याचं वलय असल्यामुळं आणि त्यांची साथ असल्यामुळं
तरार शहरामध्ये कुठलेही कार्यक्रम अशा मोठ्या संख्येने यशस्वी करू शकतात याचं ज्वलंत उदाहरण आता जे आम्ही त्या संख्येचं स्पष्टीकरण झालं होतं. त्याचबरोबर मगाशी कुठेतरी सांगितलं की या तरार शहरामध्ये आरक्षण कोकण पुरुष पडलेलं आहे. मी तर निश्चितपणानं असं सांगेन की निर्बांध राजमातांचे आशीर्वाद आणि उदयनराजांचं सहकार्य हे निश्चितपणानं तुम्हाला मिळेल आणि आमच्या माता भगिनींची साथ तुमच्या पाठीशी खंबीरपणे कायमस्वरूपी अशीच राहील अशी ईश्वराची प्रार्थना करते. आणि आज खरं तर या कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे आमच्या महिला भगिनी खूप आता तळवळ करायला लागल्यात. जास्त काही न बोलता इथून पुढच्या काळामध्ये या करार शहरामध्ये जे जे काय तुम्ही उपक्रम राहताल त्या उपक्रमामध्ये आदरणीय राजमाता आदरणीय खासदार उदयनराजे भोसले आणि अन्य सर्व सहकारी तुमच्या पाठीशी कायमस्वरूपी असेच राहू. ज्या ज्या वेळेला बोलवाल त्या त्यावेळी मी करार शहरामध्ये येऊ आणि तुम्हाला सहकार्य करू हीच एक ईश्वरची प्रार्थना करून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबते.